बहुलक असं म्हणतात ओके प्रामुख्याने सरासरीचे हे तीन प्रकार आहेत ओके एक मीन ज्याला इंग्रजीमध्ये आरिथमेटिक मीन असं पण म्हणतात मराठीमध्ये मध्य असं म्हणतात दुसरं आहे मेडियन ज्याला मराठीमध्ये बहुलक असं म्हणतात आणि तिसरा आहे मोड ज्याला मराठीमध्ये सॉरी मिडियन uh, ज्याला मराठीमध्ये uh, मध्य गा असं म्हणतात आणि तिसरा आहे मोड ज्याला मराठीमध्ये बहुलक असं म्हणतात ओके okay, हे तीन प्रकार आपण समजावून घेणार त्यापैकी मीन हा प्रकार आपण आज समजावून घेणार आहोत ओके मीन किंवा अरिथमेटिक मीन ओके okay. मीन म्हणजे काय आपण व्यवहारामध्ये जो सरासरीचा प्रकार वापरतो मग आपण बघितलं आपण व्यवहारामध्ये जो सरासरीचा प्रकार वापरतो तो प्रकार म्हणजेच मीन ओके किंवा तोच त्यालाच मीन असं म्हटलं जातं सांख्यिकीय भाषेमध्ये त्यालाच मीन असं म्हटलं जातं या उदाहरणामध्ये पाच सात तीन आठ दोन या संख्या आहेत या संख्यांची सरासरी असं जर तुम्हाला सांगितलं तर आपण काय करतो या सगळ्या संख्यांची बेरीज करतो त्या संख्यांची बेरीज किती येते पंचवीस येते मग आपण पंचवीस भागले एकूण संख्या किती एक दोन तीन चार पाच पाच एकूण संख्या पाच ओके या पंचवीसला पाचने भागलं की जी व्हॅल्यू मिळते तिला आपण सरासरी म्हणतो हा जो व्यवहारामध्ये वापरला जाणारा सरासरीचा प्रकार आहे त्याला सांख्यिकीय भाषेमध्ये मीन किंवा अरिथमेटिक मीन गणितीय मध्य किंवा मध्य असं म्हणतात ओके okay. त्यावरून या मीनची किंवा गणितीय मध्याची व्याख्या केली जाऊ शकते ओके okay. गणितीय मध्याची काय व्याख्या करता येईल तर संख्यांच्या बेरजेला संख्यांच्या संख्येनं भागल्या असता मिळणारी संख्या म्हणजे गणितीय मध्य होय ओके okay. सोप्या शर्थात व्याख्या करता येते संख्यांच्या बेरजेला जेवढ्या काही संख्या असतील त्यांच्या बेरजेला संख्यांच्या संख्येनं म्हणजे त्या संख्या किती आहेत तेवढ्या संख्येने भागला असता मिळणारी संख्या म्हणजे त्या संख्यांचा गणितीय मध्य किंवा मध्य होय ओके मीन इज द मीन इज द डिवायडेशन ऑफ रेशो ऑफ समेशन ऑफ द ऑल नंबर्स डिवायडेड बाय समेशन ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ओके समेशन ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑबझर्वेशन इज कॉल्ड मराठीमध्ये संख्यांच्या बेरजेला संख्यांच्या संख्येनं भागल्या असता मिळणारी संख्या म्हणजे मीन किंवा गणितीय मध्य होय ओके आता समजा या दिल्या संख्या जर एक्स असतील समजा या संख्या एक्स आहेत त्यातली प्रत्येक संख्या एक्स आहे म्हणजे समजा विद्यार्थ्यांचं एका विशिष्ट वर्गात वर्गातल्या विद्यार्थ्यांचं वय ओके okay, एक क्लास आहे एक वर्ग आहे समजा दहा मुलांचा एक वर्ग आहे ओके आणि या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं वय याचा आपण सरासरी काढणार आहोत तर हे वय म्हणजे समजा आपण एक्स मानलं तर या व्याख्येच्या आधारे आपण या गणितीय मध्याचं फॉर्म्युला किंवा सूत्र तयार करू शकतो ओके okay? या ही जी हा जो गणितीय मध्य आहे त्या गणितीय मध्याला आपण एक्स बार असं म्हणून ओळखतो गणिती मध्याला एक्स बार एक्स बार म्हणजे काय एक्स वर अशी आडवी रेषा काढायची त्याला एक्स एक्स बार बार असं म्हणतात म्हणजेच आधारे आपण त्याची सूत्र बनवू शकतो सूत्र काय बनेल तर आपण व्याख्या काय केली आहे तर संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज म्हणजे काय संख्या एक्स आहेत ह्या एक्सची बेरीज म्हणजे काय तर समेशन एक्स ओके समेशन एक्स समेशन एक्स म्हणजे काय एक्सची बेरीज हे जे चिन्ह आहे समेशन हे चिन्ह नेहमी याला म्हणताना समेशन असं म्हटलं जातं थोडंसं कॅपिटल ई सारखं परंतु थोडं तिरक असं काढलं जातं okay. ओके कॉर्नर घेऊन याला इंग्रजीमध्ये आपण समेशन असं म्हणून म्हणतो ओके okay. समेशन याचा अर्थ होतो बेरीज ओके okay. तर समेशन एक्स म्हणजे काय संख्यांची बेरीज संख्यांच्या बेरजेला संख्यांच्या संख्येनं भागला असता संख्यांच्या संख्येला एन न ओळखलं जातं एन म्हणजे जा नंबर नंबर ऑफ आयटम्स काय नंबर ऑफ ऑब्जर्वेशन्स ओके एन म्हणजे संख्यांची संख्या ओके तरी या संख्यांच्या संख्येनं बेर बे भागला असता संख्यांच्या बेर्जेला संख्यांच्या संख्येनं भागला असता मिळणाऱ्या संख्या म्हणजेच एक्स बार म्हणजेच अरिथमेटिक मीन ओके त्यामुळे या व्याख्येच्या आधारे अशा प्रकारे या अरिथमेटिक मीनच काय करता येतं सूत्र बनवता येतं ओके okay, हा झाला अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला लक्षात ठेवायला हवा एक्स बार इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन ओके एक्स बार इक्वल टू समेशन एक्स एन एक्स बार इक्वल टू समेशन एक्स इथे आता समेशन एक्स म्हणजे काय समेशन एक्स म्हणजे एक्स ची बेरीज ओके आणि एन म्हणजे काय संख्यांची संख्या ओके एन म्हणजे संख्यांची संख्या आणि एक समेशन एक्स म्हणजे एक्स ची बेरीज ओके हा आपला जरा फॉर्म्युला ओके आता हा फॉर्म्युला आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊया ओके समजा एक उदाहरण दिलं पुढील संख्यांची अरिथमेटिक मीन शोधा ओके okay, एक तीन चार संख्या दिल्या ओके okay. एक तीन चार संख्या दिल्या समजा पाच आठ अकरा तीन ओके नऊ ओके mm. okay, सात ओके ठीक आहे एवढ्या संख्या समजा दिल्या ओके एवढ्या संख्या आहेत ठीक आहे या तीन ने तीन सहा संख्या आहेत ओके ह्याचा आपल्याला अरिथमेटिक मीन काढायचं आहे ओके आपण मीन काढणार आहोत ठीक आहे फाईंड द मीन ऑफ द फॉलोइंग असं आपल्याला सांगितलं किंवा पुढील संख्यांचा गणितीमध्ये काढा असं आपल्याला सांगितलं तर आपल्याला आता इथं काय काय आपलं सूत्र काय आहे आपलं सूत्र आहे समेशन एक्स एक्स बार इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन हे आपलं सूत्र आहे बरोबर आहे समेशन एक्स अपॉन एन हे आपलं सूत्र आहे यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपल्याला एक्स बार काढायचं एक्स बार म्हणजे मीन आहे आपल्याला काय काय लागणार आहे आपल्याला समेशन एक्स लागणार आहे मग समेशन एक्स किती आहे समेशन एक्स म्हणजे काय तर या सगळ्या संख्यांची बेरीज ओके या ज्या सगळ्या संख्या आहे त्या सगळ्या संख्यांची बेरीज म्हणजे पाच अधिक आठ अधिक अकरा अधिक तीन अधिक नऊ अधिक सात यांची बेरीज म्हणजे समेशन एक्स ही बेरीज किती येते ओके ही बेरीज करून बघा आठ पाच बारा सॉरी आठ पाच तेरा तेरा आणि दहा तेवीस चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस सत्तावीस आणि नऊ छत्तीस छत्तीस आणि सात त्रेचाळीस ओके त्रेचाळीस तुम्ही एकदा करून बघा त्रेचाळीस ठीक आहे ही झाली बेरीज आता एनची व्हॅल्यू किती आहे एन म्हणजे संख्यांची संख्या किती आहे त्या एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या आहेत बरोबर आहे आपल्याला आता या सूत्राप्रमाणे समेशन एक्सची व्हॅल्यू मिळाली एनची व्हॅल्यू मिळाली या मिळालेल्या व्हॅल्यू सूत्रामध्ये टाकल्या ओके सूत्रामध्ये टाकल्या किती आहे एक्स्ट समेशन एक्स्टची व्हॅल्यू किती आहे त्रेचाळीस ओके ची व्हॅल्यू किती आहे सहा आता या सहा न सहा न आपण त्रेचाळीसला भाग ला की जे उत्तर येईल ते म्हणजे बार म्हणजेच अरिथमेटिक मीन या संख्यांचा गणितीय मध्य काय येईल बघा सहा सग छत्तीस ओके पहिला सहाचा भाग लागेल उरतील त्रेचाळीस मधनं नाही सॉरी सातचा भाग लागेल सहा सत्ता बेचाळीस है ना पहिला सातचा भाग लागेल ठीक आहे सहा सत्ता बेचाळीस बरोबर उरला एक पॉइंट घेतला वरती शून्य घेतलं दहा झाले सहा एके सहा उरले चार सहा पंचाह छत्तीस सोळा ठीक आहे इथपर्यंत आपण काढू आणि सात पॉईंट सोळा ओके एक्स बार इक्वल टू सात पॉईंट सोळा या संख्यांचा गणिती मध्य किती आहे सात पॉईंट सोळा आहे येतं लक्षात ओके गणितीमध्ये काढणं सोपं आहे आता काय होतं आता इथं आपण जो डेटा घेतला त्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत ओके संख्या दिलेल्या आहेत ओके काही काय होतं तर संख्यांचं टेबल दिलं था। जातं ओके संख्यांचं टेबल दिलं जातं म्हणजे कसं तर इथं ते टेबल काढून दिलं जातं समजा इथं समजा आपण एक उदाहरण घेऊया समजा तुमच्याकडं एक पाच शेंगदाण्याच्या शेंगा दिल्या पाच नाही एक पंधरा वीस शेंगदाण्याच्या शेंगा दिल्या वीस शेंगदाण्याच्या शेंगा दिल्या लक्षात घ्या शेंगदाण्याच्या शेंगा म्हणतोय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ओके आणि या शेंगदाण्याच्या शेंगांमध्ये प्रत्येकामध्ये किती दाणे आहेत ते शोधून काढायचं तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला, तुम्हाला सांगितलं की एक दाणे किती शेंगांमध्ये आहे दोन दाणे किती शेंगांमध्ये आहे तीन दाण्या किती शेंगांमध्ये आहेत चार दाणे किती शेंगांमध्ये आहेत ओके जास्ती जास्त चार याच्यापेक्षा जास्त काही शेंगांच्या शक्यता फारशी नाही ओके आपण पाच घेऊया पाच दाणे किती शेंगांमध्ये आहेत पाच कुठल्या शेंगेत फारशे नसतात पण ठीक आहे ओके ते हे तुम्ही शोधून काढा तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तुमच्याकडे वीस शेंगा दिल्या तुम्ही शोधलात की एक दाणे असणाऱ्या शेंगा तीन दोन दाणे असणाऱ्या शेंगा पाच तीन दाणे असणाऱ्या शेंगा सहा सहा आणि पाच अकरा तीन चौदा चौदा झाल्या आता उरल्या सहा चार दाणे असणाऱ्या शेंगा चार ओके आणि पाच दाणे असणाऱ्या शेंगा दोन असं तुम्ही काढून सांगितलात की एक दाणे असणाऱ्या शेंगा दो तीन शेंगांमध्ये एक दाणा मिळाला पाच शेंगांमध्ये दोन दाणे मिळाले सहा शेंगांमध्ये तीन दाणे मिळाले आणि चार शेंगांमध्ये चार दाणे मिळाले आणि दोन शेंगांमध्ये पाच पाच दाणे मिळाले ओके अशा एकूण शेंगा किती होत्या शेंगा होत्या पाचने तीन आठ आठ ने सहा चौदा चौदा आणि चार आ, अठरा अठरा दोन वीस एकूण दाणे होते एकूण शेंगा होत्या वीस एकूण शेंगा होत्या वीस ठीक आहे आता हे जे तुम्ही कळलं त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात आता याचं एक ते टेबल तयार झालं ओके शेंगा किती होत्या वीस ओके ओके इथे शेंगा वीस आहेत त्यामुळे एन वीस घेतलं ओके आणि हा हे जे दा हे जे दाणे आहेत ओके त्याला आपण एक्स म्हटलं ठीक आहे या प्रकारचं आपण जे हे टेबल तयार केलं या टेबलला अवर्गीकृत सारणी असं सा म्हणतात अवर्गीकृत वारंवारता सारणी ओके अवर्गीकृत वारंवारता सारणी इथं वर्ग न घेता तयार केलेली सारणी आहे ओके आणि सारणीचा अर्थ काय होतो तर एक शेंग शेंगदाणा असणाऱ्या शेंगा तीन दोन शेंगदाणा असणाऱ्या शेंगा पाच तीन शेंगदाणा असणाऱ्या शेंगा सहा चार शेंगदाणे असणाऱ्या शेंगा चार आणि पाच शेंगा शेंगदाणे असणाऱ्या शेंगा दोन अशा पद्धतीने okay. याचा याचा अर्थ होतो ओके आता याच्या या सगळ्या डेटाचा गणितीमध्ये काढायचं सा तुम्हाला सांगितलं आता शेंगा किती आहेत तुम्हाला माहिती आहे पण एकूण दाणे किती त्यासाठी काय लागेल तुम्हाला गणितीमध्ये कोणाचा काढायचा आहे शेंगांचा नाही काढायचा दाण्यांचा काढायचा लक्षात घ्या ओके okay. गणितीमध्ये तुम्हाला दाण्यांचा काढायचा आहे ओके okay. त्यामुळे तुम्हाला एकूण दाणे किती आहेत ते माहिती असला पाहिजे ते म्हणजे समेशन एक्स ओके okay. इथं आता लक्षात घ्या ही अवर्गीकृत वारंवारता तरणी आहे आणि अवर्गीकृत वारंवारता सारणी जर असेल तर त्याच्यामध्ये अरिथमेटिक मीन काढण्यासाठी जो फॉर्म्युला येतो तो बार इक्वल टू समेशन एफेक्ट्स अफॉन अपॉन एन असा येतो अवर्गीकृत वारंवारता सारणीसाठी अवर्गीकृत वारंवारता सारणीमध्ये अरिथमेटिक मीन काढण्यासाठी म्हणजे गणितीय मध्य काढण्यासाठी जो फॉर्म्युला येतो जे सूत्र येतं ते बार इक्वल टू समेशन एफेक्ट्स अपॉन एन अशा प्रकारचं सूत्र येतं ओके हे सूत्र अशा प्रकारे काय आहे ते तुमच्या लक्षात येईलच पुढे गेल्यानंतर ओके आपल्याला गणितीमध्ये कोणाचं आहे एकूण शेंगदाण्यांच्या दाण्यांचा काढायचंय ओके साधारणतः एव्हरेज प्रत्येक शेंगेमध्ये किती दाणे होते हे आपल्याला शोधायचं आहे ओके त्यामुळे दाण्यांचा आपल्याला एका साधारणतः एव्हरेज सरासरी प्रत्येक शेंगेमध्ये सरासरी किती दाणे होते प्रत्येक शेंगेमध्ये किती होते हे ते आपण दिलंय पण सरासरी किती दाणे होते हे आपल्याला काढायचं आहे बरोबर आणि त्यामुळे आपल्याला एकूण दाणे किती झाले आपल्याला शोधावं लागेल त्यासाठी आपल्याला ही फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एक दाणा किती शेंगांमध्ये ते त्याची वारंवारता आहे त्यासाठी आपल्याला इथे आणखीन एक हे टेबल वाढवावं लागेल ओके हे दिलेलं टेबल आहे आता हे वाढवून आपण हा प्रॉब्लेम सोडतो याचा अरिथमेटिक मीन काढतोय आणि हे वाढवण्यासाठी आपल्याला एक तिसरा कॉलम तयार करायला लागेल तो म्हणजे एफेक्स ओके एफ हा तिसरा कॉलम तयार करायला लागेल ओके एफेक्स म्हणजे काय तर एफ आणि एक्स यांचा गुणाकार ओके एफ एक्स म्हणजे एफ आणि एक्स यांचा गुणाकार ओके म्हणजे एक गुणिले तीन बरोबर तीन येतं लक्षात म्हणजे याचा अर्थ काय होतं एका शेंगेमध्ये एका शेंगेमध्ये नाही एक दाणा असणारे तीन शेंगा म्हणजे एकूण दाणे झाले तीन येतं लक्षात इथं एफ गुणिले एक्स म्हणजे दोन गुणिले पाच बरोबर दहा याचा अर्थ पाच शेंगांमध्ये दोन दाणे होते म्हणजे एकूण झाले दाणे दहा ओके त्यानंतर एफ एफ गुणिले एक्स म्हणजे तीन गुणिले सहा बरोबर अठरा ओके सहा शेंगांमध्ये थी तीन तीन दाणे होते म्हणजे एकूण दाणे झाले अठरा ओके त्यानंतर चार शेंगांमध्ये चार चार दाणे होते म्हणजे एफ गुणिले एक्स चार चोक सोळा चार शेंगा मिळून झाले दाणे सोळा आणि दोन शेंगांमध्ये पाच पाच दाणे होते दोन शेंगा मिळून दाणे झाले दहा ओके म्हणजे एक एकूण इथे झाले हे दाणे झाले तीन शेंगा मिळून तीन तीन दाणे याशे एवढ्या झाले दहा दाणे आणि एकूण झाले जे दाणे या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला एकूण दाणे मिळतील ज्याला समेशन एफ असं म्हणतात समेशन एफेक्ट्स ओके या सगळ्यांची एकत्र बेरीज केली आपल्याला काही जे दाणे मिळतील त्याला आपण समेशन एफेक्स असं म्हणतो ओके किंवा एफेक्ट्सची बेरीज म्हणजेच एकूण दाण्यांची संख्या इथं आपल्याला उपलब्ध होते काय समेशन एफेक्ट्स काय येईल बघा एकस्थानी असणाऱ्या संख्यांची बेरीज केली तर तीन आठ आणि तीन अकरा अकरा आणि सहा सतरा हा चला एक दोन तीन चार पाच सत्तावन्न एकूण दाणे आहेत सत्तावन्न ओके okay, म्हणजे समेशन एफेक्सची व्हॅल्यू मिळाली आणि एनची व्हॅल्यू वीस ओके okay, एकूण शेंगा किती आहेत तर वीस आहेत ओके एकूण वीस शेंगा या शेंगा आहेत ना एकदा असणारे तीन दोनदा असणारे पाच दाणे असणारे सहा त्यामुळे या सगळ्या शेंगा आहेत एकूण शेंगा आहेत हो, वीस त्या ती व्हॅल्यू म्हणजेच एन म्हणजे okay, इथं आपल्याला थोडक्यात समेशन एक्स केलं की आपल्याला एन मिळतं ओके म्हणजे समेशन एक्स म्हणजे काय एकशे बेरीज एकशे बेस बेरीज केली आपल्याला एन मिळतोय तो म्हणजे समेशन एक्स ओके म्हणजेच एन ओके आता आपल्याला एनची व्हॅल्यू मिळाली समेशन एफेक्ट मिळाले ही या व्हॅल्यू आपण जर याच्यामध्ये टाकल्या सूत्रामध्ये टाकल्या की आपल्याला काय मिळतं या सूत्रामध्ये टाक व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला मध्य मिळेल आपलं सूत्र काय आहे अवर्ग अवर्गीकृत वारंवारता सारणीसाठी या प्रकारच्या सारणीला अवर्गीकृत वारवार्ता सारणी असं म्हणतात अवर्गीकृत वारवार्ता सारणीसाठी बार इक्वल टू समेशन एफेक्ट्स अपॉन एन बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह दिलं बार इक्वल टू समेशन एफेक्ट्सची व्हॅल्यू आली सत्तावन्न बरोबर डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू आली वीस ठीक आहे आता वीस न सत्तावन्नला भागलं की जे उत्तर येईल की जी, जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती व्हॅल्यू म्हणजेच काय तर गणितीय मध्य ओके एक्स बार ओके म्हणजे इथं किती होतं बघा वीस त्रिक साठ म्हणजे वीस दोन चाळीस दोनचा भाग लागेल पहिला डायरेक्ट वीसनी भागलं तर दोनचा भाग लागल्यानंतर वरचे सतरा शिल्लक राहतील म्हणून पॉईंट दिला आणि सतरावर घेतले शून्य एकशे सत्तर झाले वीस संघ विसा सत सत्तरी अठरी अडोण सोळा आठचा भाग लागेल एकशे सत्तर म्हणजे आठचा भाग लागला तर विसाआठा एकशे साठ बरोबर ना दहा उरले आणि वी विसा पाच शंभर दोन पॉईंट पंच्याऐंशी ओके तुम्ही पण करून बघा दोन पॉईंट पंच्याऐंशी ओके इथं अरेथमॅटिक मेन किती आला दोन पॉईंट पंच्याऐंशी आला ओके okay, याचा अर्थ काय होतो सरासरी प्रत्येक शेंगेमध्ये दोन पॉईंट पंच्याऐंशी इतके दाणे होते ओके okay, सरासरी प्रत्येक शेंगेमध्ये दोन पॉईंट पंच्याऐंशी इतके दाणे होते ओके आता okay, इथे इथे काय होते बघा इथं आपण अवर्गृत वारंवारता सारणी बघितली ओके okay, परंतु आपल्याला व्यवहारामध्ये जी सारणी उपलब्ध असते काही वेळेला काय होतं इथं आपण नुसत्या संख्या दिल्या तर मी मीन कसा काढायचा ते बघितलं बरोबर आहे अवर्गीकृत वारंवारता सारणी असेल तर मीन कसं काढायचं बघितलं परंतु काय वेळेला काय होतं तर डेटा जो असतो तो वर्गीकृत सारणीमध्ये असतो आपण जरा तो पण पटकन बघूया ओके वर्गीकृत सारणीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ एकशे व्हॅल्यू ज्या त्या शून्य ते दहा ओके शून्य ते दहा दहा ते वीस ओके वीस ते तीस ओके तीस ते चाळीस ठीक आहे चाळीस ते पन्नास बस आणखीन मी पुढे जात नाही पण आणखीन पुढे असू शकतो अशा प्रकारे समजा डेटा असू शकतो ओके समजा ही विद्यार्थ्यांची नाही काय म्हणता येईल हा एक विशिष्ट प्रकारचा डेटा आहे ओके इथे ही फ्रिक्वेन्सी आहे ओके शून्य ते दहामध्ये येणारा एकूण संख्या किती आहे तर समजा एक दोन आहेत ओके दहा ते वीस मध्ये येणार एकूण संख्या किती आहेत समजा एक तीन आहेत ओके वीस ते तीस मध्ये येणार एकूण संख्या किती आहेत समजा एक पाच आहेत पाचने तीन आठ आठ ने दोन दहा तीस ते चाळीस मध्ये येणार संख्या किती आहेत समजा एक तीन आहेत तीन नको चार आहेत ओके आणि चाळीस ते पन्नास मध्ये येणार संख्या किती एक आहे समजा याचा अर्थ काय होतो दोन संख्या अशा आहेत की ज्या शून्य ते दहाच्या दरम्यान येतात तीन संख्या अशा आहेत की ज्या दहा ते वीसच्या दरम्यान येतात पाच संख्या अशा आहेत की ज्या वीस ते तीसच्या दरम्यान येतात चार संख्या अशा आहेत की ज्या तीस ते चाळीसच्या दरम्यान येतात आणि एक संख्या अशी आहे की चाळीस ते पन्नासच्या दरम्यान येते ओके अशा प्रकारची सारणी समजा उपलब्ध आणि याचा आपल्याला अर्थमेटिक मीन काढायचं आहे ही जी सारणी आहे या सारणीला वर्गीकृत वारंवारता सारणी असं म्हणतात इथे वर्ग तयार केलेत हे क्लास आहेत त्याला वर्ग असं म्हणतात ओके हे क्लास आहेत सी एल ए डबल एस ओके क्लास किंवा वर्ग हे वर्ग आहेत ओके आणि प्रत्येक वर्गाची जी वारंवारता ज्याला फ्रिक्वेन्सी एफ न दाखवतो आपण किंवा वारंवार मराठीमध्ये म्हणतो ही प्रत्येक वर्गाची फ्रिक्वेन्सी आहे इथे काय होती डायरेक्ट संख्या फ्रिक्वेन्सी होती संख्यांची जी वर्ग आहेत ओके वर्ग पाडल्या प्रत्येक वर्गामध्ये किती संख्या दिलेलं आहे अशा अशा सारणीला वर्गीकृत वारंवारता सारणी असं म्हणतात अशी वर्गीकृत वारंवारता सारणी जर असेल तर वर्गीकृत वारंवारता सारणीमध्ये अरिथमेटिक मीन काढण्याचा सिंपल फॉर्म्युला आहे वेगळ्या मेथड आहेत त्याच्या पण आपण एक सिंपल फॉर्म्युला इथे बघतो तो म्हणजे समेशन एफ एम एफ एक्स एफ ऐवजी समेशन एफ एम अपॉन एन हा तो फॉर्म्युला आहे ओके साधा फॉर्म्युला आहे हा ओके डायरेक्ट मेथडचा प्रत्यक्ष पद्धतीचा हा साधा फॉर्म्युला आहे ओके दुसरे अजून मेन मेथड मेथड आणि इतर पद्धती आहेत त्या आपण आता बघत नाहीत आपण साध्या फॉर्म्युलाने बघतो आहोत ओके तर याचं सूत्र आहे एक्स बार इक्वल टू समेशन एफ एम अपॉन एन ओके इथे एफ एन म्हणजे काय तर एन म्हणजे समेशन एक्स म्हणजे इथं समेशन एक्स जो येईल दॅट इज इक्वल टू एन ओके दॅट इज इक्वल टू एन म्हणजे या सगळ्या सॉरी समेशन एफ ओके समेशन एफ इथं सुद्धा समेशन एफ असलं पाहिजे समेशन एक्स नाही समेशन एफ ची आपण एफची बेरीज करतो बरोबर ना इथं तसं इथे सुद्धा ही एफ ची बेरीज आहे त्यामुळे समेशन एफ इक्वल टू एन ओके म्हणजे काय होतं बघा तीन दोन तीन दोन तीन दोन पाच पाचने पाच दहा दहाने पाच पंधरा एनची व्हॅल्यू आली पंधरा एनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आता समेशन एफ एम पाहिजे एफ एफ आपल्याकडे आहे पण अजून एम नाही आहे एम म्हणजे काय एम म्हणजे मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास ओके तुम्हाला प्रत्येक क्लासची मिड व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल मिड व्हॅल्यू म्हणजे काय तर प्रत्येक क्लासच्या मध्यावर येणारी संख्या उदाहरणार्थ ते 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 सॉरी हा जो वर्ग आहे या वर्गातल्या शून्य ला खालची मर्यादा लॉवर लिमिट आणि दहाला वरची मर्यादा म्हणजे अप्पर लिमिट असं म्हणतात ओके okay, दहा ते वीस दहा ते वीस या वर्गामध्ये दहाला खालची मर्यादा म्हणजे लॉवर लिमिट आणि वीसला वरची मर्यादा म्हणजे अप्पर लिमिट असं म्हणतात किंवा वीस ते तीस वीस ते तीस या वर्गामध्ये वीस हे लॉवर लिमिट आहेत खालची मर्यादा आणि तीस हे अप्पर लिमिट आहेत वरची मर्यादा ओके okay, आता ही लॉवर लिमिट आणि अप्पर लिमिट यांच्या बरोबर जी मध्ये संख्या येते तिला एम किंवा मिड व्हॅल्यू असं म्हणतात एमने दाखवतात ओके उदाहरणार्थ शून्य ते, ते दहाच्या okay, बरोबर मध्ये येणारी संख्या पाच हे कसं काढता येतं तर लॉवर लिमिट अधिक अप्पर लिमिट भागिले दोन करून काढता येतं किंवा डायरेक्ट पण तुम्ही शोधून काढू शकता प्रत्येकाला बेरेज करण्याची गरज बसण्याची गरज नाही किंवा इथं लॉअर लिमिट काय आहे दहा अपर लिमिट काय आहे वीस या दोघांची बेरीज दहा अधिक वीस बरोबर तीस। तीस दोन बरोबर बरो मध्ये येणारी संख्या पंधरा आहे ओके हे तुम्ही तोंडी पण सांगू शकता वीस ते तीसच्या दरम्यान येणारी संख्या मध्ये येणारी संख्या पंचवीस बरोबर सेंटरला येणार आहे येणारी मिड व्हॅल्यू ओके तीस ते चाळीसच्या दरम्यान चाळीसच्या मध्ये येणारी संख्या किंवा एम ची व्हॅल्यू पस्तीस ओके आणि चाळीस ते पंचाळीस दरम्यान येणारी संख्या पंचेचाळीस बरोबर हे झाली एम ची व्हॅल्यू आता आपल्याला एफ एम लागेल ओके एफ एम कसं काढायचं एफ एम कसं काढणार आपण तरी त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक एफ एमचा कॉलम करावा लागेल एफ एम एक नवीन कॉलम करावा लागेल ओके एफ एम म्हणजे काय तर एफ गुणिले एम एफ आणि एम ची एफ आणि एमचा गुणाकार हा एफ आणि हा एम यांचा गुणाकार पाच दुहे दहा ओके पंधरा तरी पंचेचाळीस इथं आपण गुणाकार होतो एफ आणि एमचा गुणाकार ओके okay, प पंचवीस वजा पंचवीस असे म्हणजे एकशे पंचवीस ओके okay, त्यानंतर पस्तीस चोक पस्तीस दोन सत्तर सात चोक सात दोन चौदा एकशे चाळीस ओके आणि पंचेचाळीस गुणले एक, okay, एक बरोबर पंचेचाळीस या झाल्या एफ एमच्या व्हॅल्यू एफ गुणले एम करून काढल्यानंतरच्या आता याची बेरीज केली की आपल्याला समेशन एफ एम मिळणार इथं समेशन एफ एम आपल्याला समेशन एम ची गरज नाही आहे त्यामुळे ते काढतच नाही होतं आपल्याला समेशन एफ एम पाहिजे ओके काय येतं बघा पाच दोन दहा पाच ते पाच ते पंधरा पंधराचे पाच ओके चारने चार आठ आठ ने दोन दहा दहा चार चौदा पंधरा पंधरा आणि आजच्याले पाच वीस वीस शून्य आजच्याले दोन दोन ने दोन नी दोन, नी, दोन, नी दोन नी एक तीन एक चार ओके चारशे पाच समेशन एफ एम काय आलं चारशे पाच आलं आता आपल्याला या सूत्रामध्ये व्हॅल्यू टाकायच्या ओके सूत्रामध्ये व्हॅल्यू टाकणार समेशन एफ एम ची व्हॅल्यू किती आली चारशे पाच आली बरोबर आहे चारशे पाच आली ठीक आहे एन एन ची व्हॅल्यू किती आली एन इक्वल टू पंधरा आहे एन कसं काढतो आपण एफ ची बेरीज करून तर एन एक एन इक्वल टू पंधरा आहे ओके एनची व्हॅल्यू आली पंधरा आता चारशे पाच भागीले पंधरा आपण जर केलं चारशे पाच भागिले पंधरा जर आपण केलं ओके त्या तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण करू शकता तर उत्तर येतं सत्तावीस ओके okay, उत्तर सत्तावीस येतं म्हणजे या संख्यांचा जो अरिथमेटिक मीन आहे गणितीय मध्य आहे तो सत्तावीस आहे ओके गणितीय मध्य सत्तावीस आहे येतं लक्षात ओके डायरेक्ट मेथडने आपण काढलं गणितीय मध्य वर्गीकृत सारणीमध्ये ही वर्गीकृत सारणी आहे वर्गीकृत वर्गीकृत सारणीमध्ये गणितीय मध्य काढण्याच्या आणखी इतर सुद्धा मेथड आहेत ऍझ्युम मेन मेथड आहे बरोबर आणखी इतर सुद्धा मेथड आहेत शॉर्टकट मेथड आहे ओके परंतु ही एक सोपी मेथड आहे जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली इतर मैत्रिणीसुद्धा आपण गणिती मध्य काढायला बघ पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं गणितीय मध्य म्हणजे काय ओके आणि विस्कळीत संख्यांमध्ये अवर्गीकृत सारणीमध्ये आणि वर्गीकृत सारणीमध्ये गणितीय मध्य कसा काढला जातो हे आपण आज पाहिलं धन्यवाद